प्रलंबित 28 मागण्यांकडे लक्ष वेधण्यासाठी अखिल भारतीय सफाई मजदूर काँग्रेस तर्फे जोरदार निदर्शन करण्यात आली. अखिल भारतीय सफाई मजदूर काँग्रेसनं विविध मागण्यांकडे लक्ष वेधण्यासाठी जिल्हाधिकारी कार्यालयासमोर निदर्शनं केली. काळ्या फिती लावून सरकारचा निषेध नोंदवत घोषणाबाजी करण्यात आली. अखिल भारतीय सफाई मजदूर संघाचे सोलापूर शहराध्यक्ष बाली मंडेपू आणि कामगार नेते अशोक जानराव यांनी विविध मागण्यांचा उहापोह केला. या संपूर्ण महाराष्ट्र राज्यामध्ये जे सध्या खाजेकरणाचा जे चालू आहे, प्रथमतः मी महाराष्ट्र राज्याचे अर्थमंत्री अजितदादा पवार यांचा या आंदोलनामार्फत या संघटनेमार्फत त्यांचा जाहीर निषेध करतो. कारण जे खाजेकरणाचा जो सपाटा लावला आहे हा मनुवादी सरकारचा, त्याचा आम्ही निषेध करतो. आणि आमच्या प्रमुख मागण्या जे महाराष्ट्र राज्यामध्ये लाड व पागे कमिटीच्या जे शिफारशी आहेत ते 1975 पासून जसं तसा लागू करण्यात यावा. आणि दुसरी गोष्ट म्हणजे जो 24/2/2023 जो आदेश आहे त्या आदेशामध्ये जो जात प्रमाण जात व्हॅलिडिटीचा जो सर्टिफिकेट मागण्यात आलेला आहे तो तात्काळ रद्द करण्यात. या आंदोलनात नागनाथ गदवालकर, अहोरन स्वाके, गोपाल पिडगुलकर, दशरथ आडाकुल, चन्नय्या कोमोल्लू, पांडुरंग रातोल्लू आदींनी सहभाग नोंदवला होता.